कोठला भागातील बापूसाहेब दर्ग्याच्या पाठीमागे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सकाळी कारवाई केली आणि कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या दहा गोवंश जनावरांची सुटका केली या प्रकरणी शहबाज तै्यब कुरेशी व एकोणीस राहणार कोठला मूळ राहणार मडगल्ली राहुरी या युवकाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अंमलदार विशाल तनपुरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अतुल लोटके संतोष खैरे शिवाजी ढाकणे रवींद्र घुंगासे यांचे पथक सोमवारी पहाटे कोठला भागात अवैध धंद्यांची माहिती घेत असताना अंमलदार लोटके यांना शहबाज कुरेशी याने कोठला येथे बापूसाहेब दर्ग्याच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये गोउष जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवली असल्याची माहिती मिळाली पथकाने दोन पंचांसमक्ष सकाळी सहाच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला तेव्हा दहा जनावरे डांबून ठेवल्याचे दिसले पोलिसांनी त्या जनावरांची सुटका केली तसेच त्या ठिकाणी शहबाज कुरेशी हा देखील सापडला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा